नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पुष्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी। तर मी आहे आज या दर्यापूर ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी हरभरा जास्त पिकतो त्या भागामध्ये आज 5 नोव्हेंबर 2022 या ठिकाणी आलेला असताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो। आता काय झालं, आता पावसाळा संपला, पाऊस गेला, वरुणराजा परत आला, आता नेमक्या हरभऱ्याची पेरणी, गव्हाची पेरणी आहे। पण हरभऱ्याची गव्हाची पेरणी कधी करायची, तर सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस थंडीला सुरुवात होते त्यावेळेस हरभरं पेरायला हरकत नाही आणि गहू देखील पेरायला हरकत नाही। पण परिस्थिती एकमेव कशी, पण काय होतं शेतकऱ्याला म्हणजे समजण्यासाठी एक सोपं एक उदाहरण सांगतो। हरभरा न गहू पेरायचा कधी, यापुढे कोणाला विचारायचं नाही, सगळ्यात सोपं आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं। बघा, पाऊस निघून गेल्याच्या नंतर, समजा बातमी ऐकल्याच्या नंतर, वरुणराजा निघून गेल्याच्या नंतर खोबऱ्याचं तेल काय करायचं, स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं। ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की म्हणायचं हरभरं पेरायला हरकत नाही, गहू पेरायला हरकत नाही, असं करायचं तुम्ही तुमचं निवेदन करा।